संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज संगमनेर तालुक्यात आगमन झाले. श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर वारी पायी दिंडी पालखी सोहळा अनेक दिवसांपासून अवरितपणे सुरू आहे. मात्र संगमनेर सिन्नर येथील खंबाळे ते संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक या मार्गे काकडवाडी तडेगावला जोडणारा मार्ग हा अतिशय निकृष्ट दर्जाचा आणि कच्चा असल्यानं पालखी मार्गाला अडचणी निर्माण होत आहेत. पालखी मार्ग लवकर सुरू करा अशी मागणी वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. काही रस्त्याची झालेली दुरावस्था ही कायम स्वरूपी तुम्ही संपवून टाका. मी इकडे काय केलं, मी तिकडे काय केलं, पण साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा. ठिकठिकाणी संतांचं स्वागत होतंय, मात्र रस्त्याने येताना आम्हाला खूप अडथळे निर्माण होतात. पुन्हा एकदा मी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि प्रशासनाला कळकळीची विनंती करतो वारकऱ्यांच्या वतीनं, का हा आमचा पालखी मार्गाचा जो रस्ता आहे तो त्वरित त्याचा बदल व्हावा आणि रुंदीकरण पण व्हावा अशी विनंती करून जय हरी करतो. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.